बाळापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार नितीन देशमुख यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं आवाहन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शिवकराम तातोड यांनी विविध गावांमध्ये झालेल्या सभेत बोलताना केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या दौऱ्यामध्ये शिवाजी म्हैसणे, रामदास धोत्रे, उमेश जाधव, बबलू देशमुख, संजय शेळके, योगेश्वर वानखडे आदींनीही नितीन देशमुख यांना विधानसभेत पाठवणं हे का गरजेचं हे उदाहरण मतदारांना पटवून दिलं. खारपण पट्ट्यातील नागरिकांना गोडे पाणी मिळावे याकरता नितीन देशमुख यांनी केलेला संघर्ष आणि यशस्वी झालेली योजना ही बाब सर्व नागरिकांना माहिती असून ही योजना खारपण पट्ट्यातील नागरिकांसाठी वरदान ठरणारी असल्यामुळं ठिकठिकाणी झालेल्या सभेतनं सांगण्यात आलं. आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत पांडुरंग तायडे, महेश बोईरड, रामेश्वर माळी, गोपाल वजारे ठाकरे, ऋषिकेश माळी, मनोज तायड, गजानन वजिरे, गोपाल उगले, ज्ञानेश्वर म्हैसणे, सुनीता ताथोड, रवींद्र पोहरे, सत्यनारायण घटोळ, प्रदीप मंगळूरकर, करणसिंह ठाकूर, सुरेश शेलार, उमेश उबाळे खुमकर, ऋषिकेश तायडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी गायगाव, निमकरदा, टाकळी, कारंजा, रमजानपूर, शिंगोली आदींसह विविध गावांमध्ये जाऊन मतदारांसोबत संवाद साधला असंही शिवकराम ताथोड यांनी सांगितलं. यात नितीन बापू तुम्हाला काही नवीन नाही. नितीन बापूची 5 वर्षाची कारकीर्द आपण पाहिली, त्यामध्ये सरकारात 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष खाली गेलेले. 5 वर्षामध्ये नितीन बापूंनी आपल्या मतदारसंघामध्ये असे भरीव ठोस कामं केलेली आहेत. त्यात पर्यटन विकास यांच्यातर्फे आपल्या दिग्रसला सुप्रिया महाराज संस्थांमध्ये 2 कोटीचा हॉल बांधला, 6 कोटीची कामं आपलं जे वजेगाव आहे रामचंद्र महाराज संस्थान तिथं केली. अनेक गावामध्ये म्हणजे काही थोडेफार गाव चुकले तिथं चुकले ते त्याचं सभागृह, मंदिराचं बांधकाम, हे असे अनेकविध कामं बापूंनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV News मराठी, बाळापूर.